आनंद साहबावर स्थानबद्ध झालेले आहेत। छटीदेवी महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष माननीय सचिन कोचरेकर यांनी व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हावं। छटीदेवी महालक्ष्मी देवस्थानचे बांधकाम समितीचे अध्यक्ष श्री सुभाष साळगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हावं। आपणा सर्वांचे आणि व्यासपीठावर असलेले मान्यवर याचं मी या ठिकाणी स्वागत करतोय। शाब्दिक स्वागतानंतर मी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे। माननीय आमदारांचं पुष्पगुच्छ देऊन नवनाथ सातोजकर स्वागत करते। नवनाथ सातोजकर कोरगाव जेडपीचे विद्यमान सदस्य श्री रंगनाथ कलशावर यांचं पुष्पगुच्छ देऊन सुदेश नाईक स्वागत करते। कोरगाव जेडपीचे सदस्य माजी सदस्य श्री दीपक कळमुडकर यांचं प्रथमेश दाभोलकर हे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। तुये ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय सुहास नाईक यांचं प्रताप नांगिणकर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। तुये पंचायतीचे माजी सरपंच निलेश कांदोळकर यांचं सुजय नाईक हे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। या वार्डाचे या प्रभागाचे पंच सदस्य श्री आनंद साळगावकर यांचं देवेंद्र कांबळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। छटीदेवी महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष श्री सचिन कोचरेकर यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील गौरव नाईक। आणि छटीदेवी महालक्ष्मी देवस्थान बांधकाम समितीचे अध्यक्ष सुभाष साळगावकर यांचं स्वागत करतील रामचंद्र गोसावी। पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर श्री छटीदेवी महालक्ष्मी देवस्थानचा पूर्व इतिहास त्यांची स्थापना आणि यासंबंधी सविस्तर माहिती देण्यासाठी बांधकाम समितीचे अध्यक्ष माननीय सुभाष साळगावकर यांना मी विनंती करतो की या देवस्थाना संबंधीचा इतिहास आणि त्यांची पूर्वपीठिका यासंबंधी थोडक्यात बोलण्याची मी त्यांना विनंती करतो। सुभाष साळगावकर सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की त्यांनी आसन ग्रहण करावे। श्री सतीदेवा नमन करून व्यासपीठावरील पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मंडळी श्री सतीदेवी
अशी जी शिला आहे ती जवळजवळ 100 वर्षापूर्वी म्हणजे आम्ही साळगावकर म्हणजे आम्हाला जवळजवळ 100 वर्षापूर्वी स्थायिक आहे त्याच्या अगोदर पेडणेकर कुटुंबीय येऊन इकडं त्यांचा जो वार्षिक विधी होता ते करत होते. नंतर 1980 साली जेव्हा गोवा अँटीबायोटिक्सचा शिलान्यास झाला तेव्हा त्यांचे जे कामगार होते बाहेरचे त्यांना काही त्रास झाल्यामुळे त्यांनी अमावास्येच्या दिवशी ह्या देवीचा इकडं कार्यक्रम केला आणि संपूर्ण रात्र जागर करून त्यांनी देवीची छठी देवी आणि श्री महालक्ष्मी देवीची सेवा केली. नंतर आमचे जे सिनियर ग्रामस्थ होते हा पहिल्यांदा विधी 1980 साली झाला आणि 1981 साली जे आमचे ग्रामस्थ म्हणजे महादेव पाळणी श्री कैलास भांजीबाबी नाईक कैलास मधुकर दत्ता साळगावकर कैलास मदन